या वर्षीच्या रोड ट्रिप साठी बऱ्याच मित्रांनी येतो येतो म्हणून आयत्या वेळेस दगा दिला, पण त्यामुळे निराश न होता आम्ही केरळला हवाई मार्गाने जायचं ठरवलं। आता लास्ट मोमेंटला सगळी बुकिंग करायची म्हणजे बांबू तर लागणारच आणि तो लागलाही, पण टेन्शन नाही लेने का, मध्यरात्रीची हवाई यात्रा करून आम्ही आठ वेळी पोहोचलो त्रिवेंद्रमला। त्रिवेंद्रमच्या एअरपोर्टहून बाहेर येताच थेट गाठलं कोवालम, जिथे निरामया रिसॉर्टला एकदम लक्झुरियस स्टे एन्जॉय केला। काय सांगू राव, प्रॉपर्टी एवढी कमाल होती की चेकआउटच्या वेळेस पायच निघत नव्हता, पण लवकरच परत येतो असा वादा करून आम्ही कूच केलं पेरियार कडे। तिथे आम्ही कल्चरल शो, कलारी पयट्टू, टायगर रिझर्व आणि बोट राईड सुद्धा एन्जॉय केली। पेरियार हून मजल दर मजल करत पुढच्या मुक्कामी म्हणजेच मुन्नारला येऊन पोहोचलो। मुन्नार हे केरळ मधलं हायएस्ट हिल स्टेशन असून आमचं हॉटेल अक्षरशः ढगांच्या वर होत। दोन दिवस मुन्नारला मस्त चिलॅक्स केल्यावर आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो आणि परत पुण्याला येणारी फ्लाईट कोचीन हून अपरात्री असल्यामुळे कोचीन शहराचं मनसोक्त स्थलदर्शनही केलं। पुण्याला पहाटे 3 वाजता पोहोचल्यानंतर आमची ही केरळची धमाकेदार ट्रिप संपुष्टात आली। तर केरळ मधली तुमची फेवरेट टुरिस्ट अट्रॅक्शन कुठली आहेत हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा।